हा एक नवीन पंप आहे न्यू टेक्नॉलॉजीवाला, याच्यामध्ये पाठीवरती वजन वगैरे घ्यायची आवश्यकता नाही फवारणीसाठी शेतीमध्ये. याच्यामध्ये कलरसुद्धा करता येतो डिस्टेंबर. टू व्हीलर फोर व्हीलर गाडी घरच्या घेतलं पेट्रोल डिझल तेल विहिरीतलं पाणी डब्यातलं तेल कूलरमधले घाण पाणी खराब झाला किंवा बिघडला तर कुठल्या मेकॅनिकलला दाखवण्याची गरज नाही. मित्रांनो, समोर जो तुम्हाला छोटासा पंप दिसतोय तर हा पंप सर्वांसाठी बहुउपयोगी असा हा पंप आहे. प्रत्येकाच्या कामामध्ये येणारा सर्वांना उपयोगी पडणारा हा पंप आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याचे संपूर्ण उपयोग फायदे हे सांगितलेले आहे. हे बघून घ्या. नावकार ॲग्रो गांधीनगर इंदौर हा एक नवीन पंप आहे न्यू टेक्नॉलॉजीवाला. याच्यामध्ये पाठीवरती वजन वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. या नळीला आपण वाढवू शकतो 100 फुटापर्यंत. याला तुम्ही पाठीवरच्या पंपातसुद्धा कनेक्ट केलं तरीसुद्धा चालणार. याला कुठेही असं अटॅच करून द्यायचं. सुरुवातीला याला 1-2 पंप आपण खाली पुश केले पूर्ण याची पाण्यामध्ये औषधीमध्ये कुठेही फिट करून द्यायचं. हे स्टार्ट होणार आहे असं स्प्रे करता. पंपाची विशेषता आहे रिव्हर्स फॉरवर्ड दोन्हीमध्ये चालणार आहे कंटिन्यूमध्ये. अशा प्रकारे हा याचा पहिला यूज फवारणीसाठी शेतीमध्ये. कुठलंच वजन वगैरे घेण्याची आवश्यकता नाही. सेकंड यूज या दंडीला इथून बाहेर काढलं हेच नौजल आपण खाली फिट केलं तर याच्यामध्ये कलरसुद्धा करता येतो डिस्टेंबर. ब्रश वगैरेची आवश्यकता नाही किंवा कलरसाठी आपण याचा वापर करू शकतो. 1 तासाचे काम आपले 10 मिनिटांमध्ये करणार कलरमध्ये फक्त डिस्टेंबर चालतो याच्यामध्ये. गाडी वॉशिंगसाठी आपण बाहेर 50-60 रुपये खर्च करतो. वेळ आणि पैसे जातात द्यायची गरज नाही. याच्या आतमधील हे पिन पूर्ण बाहेर काढून घ्यायची. खाली नौजल या पंपामध्ये डायरेक्ट सेट केला तर याच्यामध्ये राहते प्रेशर. टू व्हीलर फोर व्हीलर गाडी घरच्या घरी आपण वॉशिंग करता सुद्धा याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे प्रेशर हेच उंच झाडांना स्प्रे वगैरे करायचं आपल्याला. आंब्याच्या नारळाच्या झाडावरती हाईटला 40 फुटापर्यंत तर याची रेंज जाणार आहे 40 फुटापर्यंत. आंब्याच्या नारळाच्या झाडावर सुद्धा अशा प्रकारे स्प्रे वगैरे सुद्धा करता येणार आहे. पूर्ण नोझल्स बाहेर काढला तर लास्ट बंशने ते गाडीतलं पेट्रोल डिझल तेल विहिरीतलं पाणी डब्यातलं तेल कूलरमधले घाण पाणी सिंटेक्स टाकीतलं घाण पाणी काढायला सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. हे झाले याचे पूर्ण उपयोग. पंप खराब झाला किंवा बिघडला तर कुठल्या मेकॅनिकलला दाखवण्याची गरज नाही. याला घरच्या घरी दुरुस्त करता येणार. इथं पकडून खोलून घ्यायचं. खोलल्यानंतर याच्या आतमधून अशा प्रकारे हा रॉड बाहेर निघेल. आतमध्ये लागते स्टोवचा वायसर. नट खोलून हा वायसर आपण चेंज करता येणार आहे. थोडं ऑइलिंग वगैरे लावायचं. दुसरं याच्यामध्ये काही मेंटेनन्स राहत नाही आहे. या पंपाची किंमत आहे 650 रुपये. पण इथं खास शेतकऱ्यांसाठी ऑफर म्हणून 50 रुपये डिस्काउंट केलेला आहे. फक्त 600 रुपयामध्ये हा पंप मिळणार. आणि कोणाला ऑनलाईन वगैरे बोलवायचं असेल तर आम्ही कुरिअर द्वारे पाठवून पण राहिलो. त्याच्यामध्ये कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा जोडून तुम्हाला पाठवता येईल. कुठल्याही ॲड्रेसला माझा नंबर वगैरे आहे 9860756111. या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. आपल्याला पंप मिळून जाईल. धन्यवाद. पाण्यामध्ये कसं वापरल्या? फक्त टाकून द्यायचा पाण्यामध्ये. अशा प्रकारे कुठेही आपण बकेटमध्ये टँकमध्ये अशा पद्धतीत सोडून देणे आहे फक्त. कुठेही पाण्यामध्ये स्टोअर करता येते याला. आपल्याकडे एखादा जुना पंप वगैरे असेल नॅपसेक हायटेक बॅटरी पंप XYZ कुठल्याही पंपाच्या टाकीमध्ये टाकून दिलं तरी चालणार. किंवा आपल्याला वजन नाही घ्यायचं आहे तर नळीला पण वाढवता येते. आणि हे नळी कॉमन नळी आहे 1/4 साईज आहे. मार्केटमध्ये हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपल्याला भेटून जाते. ठीक पूर्ण सेट येणार आहे सोबत एक्स्ट्रा वायसर्स वगैरे कम्प्लीट सेट येतो. माहितीपत्रक वगैरे सर्व सोबत राहते.